अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम कंजरा येथील छगनराव भुजबळ कनिष्ठ महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आनंदात साजरा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831 खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. त्यावेळी प्रत्येक समाजातील स्त्रिया देखील त्याला अपवाद नव्हत्या. पूर्वीच्या काळी बालविवाह होता. सावित्रीबाईंचा विवाह देखील वयाच्या 9व्या वर्षी झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या. इतकेच नाही तर त्या शिक्षिका देखील झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. पूर्वी सातीचे आजार येत होते, त्यात अनेक जण विधवा होत. त्या विधवांना सती जावे लागे किंवा केशव पण करावे लागे. केशव पण प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी न्हावी लोकांना संप करण्यास भाग पाडले. सावित्रीबाईंच्या या शिकवणीमुळे आपण शिकत आहोत. स्त्रिया कोठेही कमी नाहीत याचे सगळे श्रेय सावित्रीबाईंना द्यावे लागते. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करून सर्व मान्यवरांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रजनीताई इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंच अनिताताई टोंपे, दीपक सदाफळे हे होते. प्राचार्य एस व्ही देशमुख, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, मूर्तिजापूर.